भोईसर मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक करण्यात आली यामध्ये पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली तेरा सप्टेंबर रोजी भोईसर तारापूर औद्योगिक परिसरातील सालवड शिवाजीनगर इथल्या पाच वर्षीय चिमुकलीला आरोपीनं झाडाझोडपात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत पंधरा पोलिसांचं विशेष पथक तयार करत अनेकांची चौकशी करून तपास सुरू केला यात एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलाला संशयाच्या आधारावर ताब्यात घेऊन बाल सुधार गृहात पाठवण्यात येऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले यात आरोपीचा अचूक मार्ग काढून कौशल्यपूर्ण तपास करत दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी पंचवीस वर्षीय खऱ्या नराधम आरोपीला बेड्या ठोकून अटक करण्याला यश आलं पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शन खाली बोईसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंके सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हो, यांच्यासह पंधरा जणांच्या विशेष पथकानं ही कामगिरी केली पोक्सो अंतर्गत आणि एका बालिकेवरती झालेल्या अत्याचाराबाबतचा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये एक पंचवीस वर्षीय युवक आरोपी बोईसर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि हा आरोपी हा अत्यंत चांगल्या प्रकारे तपास केल्यामुळं तपासामध्ये उपलब्ध झालेल्या पुराव्यावरून त्याला अटक केलेली आहे आणि त्या आरोपीनं हा गुन्हा सध्या जो आहे त्या अनुषंगाने त्याची आता पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येणार आहे विनायक पवार एन मराठी न्यूज पालघर